संगमनेर तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय. जनावरांना चारा तसेच पाण्याचा देखील तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र अशा कठीण परिस्थितीतही वेव्हाळे येथील जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या पांजरपोळमधील गोशाळेत लहान मोठ्या अशा 750 जनावरांचे संगोपन केलं जातंय. या सर्व जनावरांना दररोज 9 टन चारा तसेच 20,000 लिटर पाण्याची पूर्तता केली जात आहे. संगमनेर शहरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या जनावरांची पोलीस सुटका करतात आणि ती जनावरे पांजरपोळमध्ये आणून सोडली जातात. यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणी जनावरांची संख्या देखील वाढत आहे. या जनावरांची देखभाल करण्यासाठी 10 जण या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे या ठिकाणी दररोजचा खर्च फार मोठ्या प्रमाणात आहे. तरी देखील दररोज होणारा खर्च मोठा असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांनी या गोशाळेस मदत करावी असे आवाहन व्यवस्थापक सचिन यंदे आणि सोनल यंदे यांनी केलंय. आपल्या संस्थेचं नाव जीवदया चॅरिटेबल, जीवदयामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट संगमने. इथं आपण सर्व प्रकारचे जनावरं सांभाळतो. साधारणतः 700 ते 750 आसपास जनावरे आहेत. तरी अशा आजच्या स्थितीला दुष्काळ परिस्थिती असतानाही सुद्धा आपण ही जनावरं सांभाळतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारा आणि पाणी विकतच आणतोय. आणि दुसरी गोष्ट ही 200 वरती चालवतोय. येथील सर्व जनावरे ही म्हणजे कत्तलीमधून आलेली आणि कत्तलीमधून 75% जनावरं आलेली आहेत आणि 25% शेतकऱ्यांचे आहेत. तरी पण ही सर्व जनावर भाकड आहेत. इथं कुठल्याही प्रकारचं दूध वगैरे निघत नाही आणि दुसरं इथं प्रॉफिट घेण्याचं कुठलाही दृष्टिकोन नाही. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये ही संस्था ही चांगल्या प्रकारे जनावरांचं पालन पोषण करते. चॅरिटेबल ट्रस्ट पांजरापोळ वेल्लाळे संगमनेर येथे गोवंश रक्षा समिती स्थापन करण्यात आलेली असून तेथे एकूण गोवंश 750 आहेत. त्यापैकी 75% जनावरे गोवंश ही पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारी पकडलेली असून तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दुष्काळ स्थितीमुळे शेतकऱ्यांनी आणून ठेवलेली जनावरे आहेत. तसेच दुष्काळ भीषण असल्यामुळे इथे पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच जे इच्छुक असतील त्यांनी चारा व पाणी टंचाई आपल्या जीवदाय मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट येथे तेव्हाही आणून द्यावी. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.